घाटकोपरमध्ये 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोसळून ज्या 14 लोकांचा नाहक बळी गेला, अजूनही शेकडो लोक आपल्या प्राणांशी झुंज हॉस्पिटलमध्ये देत आहेत. आणि या घटनेला जो जबाबदार आहे भावेश भिडे, याला स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे आपल्या घरात म्हणजे मातोश्रीमध्ये बोलावून फुलांचा पुष्पगुच्छ देत आहे. काय पराक्रम केलाय भावेश भिडेने? कोण लागतो हा तुमचा? काय संबंध आहेत याचे आणि उपाटाचे? आम्हाला आरोप प्रत्यारोप नाही करायचे, पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकतं? शक्यच नाही. अहो, कोविडच्या काळात गोरगरिबांच्या पोटाची खिचडी तुम्ही खाल्ली, त्यात तुम्ही पैसे कमवले, तडफडून मेलेल्या लोकांच्या कफनमध्ये तुम्ही पैसे कमवले. आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे? याहून दुसरी मोठी शोकांतिका असूच शकत नाही. या घटनेला उबाटा देखील तेवढाच जबाबदार आहे असं जर सर्वसामान्य जनता म्हणत असेल, यात काय चुकीचं आहे?